विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोडे क्रमांक 87 विचारण्यात आलेले होते. खालील समज द्विभुज त्रिकोण एल एम एन मध्ये दिलेल्या माहितीवरून कोण टी एल एन चे माप किती ते शोधा. तर इथे आकृती आहे, हे जे एक्स दाखवलेलं आहे त्याचे माप आपल्याला शोधायचं आहे दिलेल्या माहितीवरून. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षात आली पाहिजे की त्रिकोण एल एम एन हा समद्विभुज त्रिकोण आहे. याचं कारण असं की बाजू एल एम आणि बाजू एल एन या दोन एकरूप बाजू आहेत आणि कोण एम चे माप 50° आहे. याचा अर्थ त्रिकोण एल एम एन हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता समद्विभुज त्रिकोणाच्या गुणधर्माविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर आधी पाहून घ्या, तरच तुम्हाला गुणधर्म समजेल की समद्विभुज त्रिकोणामध्ये ज्या दोन बाजू एकरूप असतात त्यांच्या समोरासमोरील कोण देखील एकरूप असतात आणि म्हणून बाजू एल एमच्या समोर असणारा कोण एन आणि बाजू एल एनच्या समोर असणारा कोण एम हे दोन्ही एकरूप आहेत, म्हणजेच एनचे माप देखील असणार आहे 50°. आता त्रिकोण जर एल टी एनचा विचार केला तर या त्रिकोणामध्ये एक कोण आहे 90°, एक कोण आहे 50°. त्रिकोणाचा गुणधर्म आहे की तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, त्यामुळे या त्रिकोणामध्ये 90, 50 आणि तिसरा आहे 100 यांची बेरीज येणार 180° आणि 9 आणि 5, 14 म्हणजे 140 + 100 = 180. मग 140 मध्ये किती मिळवल्यानंतर 180 येईल तर 40 आणि म्हणून 100 ची किंमत असणार आहे 40°. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल 40°. ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर अचूक सोडवून काढलेले आहे त्यांचे विशेष अभिनंदन. आता वेळ झालेली आहे आजच्या कोडेची, कोडे क्रमांक 88. अतिशय सोपा प्रश्न आहे, खालील आकृती समांतर भुज चौकोनाची आहे का, यस ऑर नो एवढंच उत्तर द्यायचं आहे. इथं खाली आकृती दिलेली आहे चौकोनाची आणि तो चौकोन समांतर भुज चौकोन आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.